आहे आबासाहेब पाटील यांनी केलेल्या वक्तव्यासंदर्भात राज्यामध्ये लाखो बोगस जात प्रमाणपत्र आहेत. आबासाहेब पाटील यांच्याकडून हा खुलासा करण्यात आलेला आहे. या राज्यामध्ये बोगस जात प्रमाणपत्र काढण्यात आली आणि याच्यामध्ये 1,28,000 बोगस जात प्रमाणपत्र काढण्यात आली. त्याच्यामध्ये एसटी समाज एसटी प्रवर्गाचा पण समावेश आहे, फार मोठ्या प्रमाणामध्ये त्याचे पण आहेत. आणि हे झाल्यानंतर 2017 साली माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रकरण गेलं, अनेक त्याच्यात पिटिशन पडल्या आणि 2017 साली माननीय उच्च न्यायालयानं सर्वोच्च न्यायालयानं सुप्रीम कोर्टानं डायरेक्शन दिलं की याच्यामध्ये जर कोणी शिक्षणासाठी नोकरीसाठी खोटं जात प्रमाणपत्र काढून शिक्षण घेतलं असेल ती पदवी रद्द होईल, ज्याने नोकरी मिळवली असेल ती रद्द केली जाईल. त्या सर्व जातींचं राज्य मागासवर्गीय आयोग आणि 2 केंद्रीय आयोग कालेकर आयोग मंडल आयोग आणि 8 राज्य मागासवर्गीय आयोग एवढ्या सगळ्या तज्ञ लोकांनी 8-8 आयोग 2-2 आयोग या सगळ्या तज्ञ लोकांनी या ओबीसी जातींचं सर्वेक्षण करून जेव्हा त्यांना समजलं की कागदावर आकडेवारीवर हे सगळे इतर मागासवर्गीय आहेत, प्रत्यक्ष गावागावात गेलेत, खेड्यापाड्यात गेलेत, सगळी आकडेवारी गोळा केली आणि नंतर मग ते इतर मागासवर्गीय ठरलेत, एससीबीसी ठरलेत, म्हणून ते ओबीसींच्या यादीमध्ये आलेले आहेत. त्या काळामध्ये कुठल्याही राज्य मागासवर्गीय आयोगावर किंवा कुठल्याही केंद्रीय आयोगावर कुठलाही राजकीय दबाव नव्हता.